नुकतंच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जो काही वाद रंगला आणि ज्या रवी राणांनी जे सत्ताधारी भाजपला सपोर्ट करतात आणि प्रहार संघटनेचे आमदार जे बच्चू कडू आहेत, जे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यमंत्री पदावरती पोहोचले होते, ते अपक्ष खरं तर निवडून येतात, कुठल्याही पक्षाच्या तिकीटावरती ते निवडून येत नाही. त्यामुळं त्यांचं एक वेगळं स्थान खरं तर ह्या विधिमंडळात आपल्याला वेळोवेळी पाहायला भेटलं. 3 ते 4 वेळा लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि ह्याच बच्चू कडूंच्या विरोधात गुवाहाटीला जेव्हा ते गेले होते तेव्हा त्यांनी पैसे घेतले, खोके घेतले, असा जो आरोप आहे तो स्वतः रवी राणा यांनीच लावला. विरोधक तर इतक्या दिवस आरोप करतच होते, पण आता सत्ताधारी पक्षातलेच आमदार जर असे आरोप करायला लागले तर आपल्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कुठंही कार्यक्रमाला गेलं तर लोक म्हणतात खोकेवाला आमदार आला असं हिणवलं जातं. खरं तर बच्चू कडू हे बोलायला अतिशय नम्र आणि मला पोटतिडकीनं बोलणारे व्यक्तिमत्व. आप दिव्यांगांसाठी त्यांच्याकडनं बरीचशी कामं देखील झालेली आपण पाहिलेली आहे, पण ज्या उद्धव ठाकरेंनी खरं तर त्यांच्यावरती विश्वास दाखवला, आपल्या कोट्यातलं मंत्रीपद त्यांना देऊ केलं, त्याच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कुठंतरी दगाफटका करत त्यांनी गुवाहाटी गाठली. आणि आपण गुवाहाटी का गेलो त्याचा खुलासा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी करावा असं थेट जे आव्हान आहे ते बच्चू कडू यांनी दिलं. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की बच्चू कडू यांना मी स्वतः फोन केला होता, त्यांना म्हटलं होतं की आम्हाला सरकार बनवायचं आहे आणि तुम्ही आम्हाला सोबत हवे आहेत, आणि माझ्या एका फोन कॉलवरती बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे कुठंतरी इतके दिवस भाजप ज्या ह्या हे जे राज्यातलं सत्तांतर झालं किंवा ज्या घडीला हे सत्तांतर होत होतं, ज्या वेळेला ही लोकं गुवाहाटीला सुरत मार्गे गुवाहाटी अशी जाऊन बसली होती, त्यावेळेला जे भाजप म्हणत होतं की आमचा काहीही ह्या सगळ्यामध्ये हात नाही आहे, आम्ही फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, त्या भाजपनीच हे सगळं जे प्रकार आहे तो घडून आणला. आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नेमकं ह्याच्यावरच बोट ठेवलं. त्यांनी म्हटलं की आता बघा, हे स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात ते, कारण जे कालपर्यंत म्हणत होते की ह्या सगळ्या सत्तांतराच्या वेळेला किंवा ही बंडखोरीच्या वेळेला जे सगळे लोक म्हणत होते की आमचा ह्यामध्ये कुठलाही हात नाही, आमचा ह्यामध्ये कुठलाही हात नाही आहे, विधिमंडळाच्या भाषणातच मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला होता आम्ही रात्री भेटायचो. आणि त्यानंतरनं आज उपमुख्यमंत्री म्हणतात की बच्चू कडू यांना मी एक फोन कॉल केला होता, त्यामुळे कुठंतरी समजून घेतलं पाहिजे यांची ही प्लॅनिंग कधीपासूनची होती, कशा पद्धतीची होती, आणि कशा पद्धतीनं ही लोक सगळी आव आणत होती की ह्या बंडखोरी मागं आम्ही नाही आहोत, आम्ही नाही आहोत, पण त्यांचं बिंग आता स्वतःहूनच त्यांनी फोडलेलं आहे. त्यामुळं कुठंतरी हे जे सगळं सत्तांतर राज्यातलं झालं हे फक्त सत्तेसाठी होतं, सत्यासाठी नव्हतं असं स्पष्ट मत जे आहे ते सुषमा अंधारे ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला भेटलं. आणि ह्याच गोष्टी खरं तर खूप महत्त्वाच्या ठरतात, कारण का राजकारणामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला जिवंत राहावं लागतं असं स्वतः एकेकडे देवेंद्र फडणवीस म्हटले होते. त्यामुळेच त्यांनी एक प्रयोग करत राष्ट्रवादीबरोबर देखील शपथविधी खरं तर 2019 साली केला होता, अजितदादा पवार यांना घेऊन त्यांनी हे सरकार बनवलं होतं, पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी सगळे आमदार आपल्याकडे खेचून आणले. सरतेशेवटी अजितदादांना राजीनामा देण्याची वेळ आली आणि ते सरकार 72 तासातच कोसळलं. या सरकार त्या सरकारचं सगळं जे प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथं सगळे फासे फिरले आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा वर्षावरून आपल्या सागर बंगल्यावरतीच पोहोचले. पण आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच आपली कबुली दिलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या कबुलीतून त्यांनी स्पष्टपणे दाखवलेले की ही महाशक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः देवेंद्र फडणवीसच होते. त्यांच्या पुढाकारानंच खरं तर राज्यातलं सत्तांतर झालं. देवेंद्र फडणवीसांनी जसं बच्चू कडू यांना फोन केला आणि आम्हाला सोबत या, तुम्ही सोबत या, आम्हाला सरकार बनवायचं असं म्हटलं, तसंच तुम्हाला आठवत असेल की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात फक्त 15 ते 16 आमदार गेले होते, नंतरनं हळूहळू सगळे एक 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 जायला लागले. त्यामुळं कुठंतरी या सरकार पाडण्यामध्ये एक मोठा रोल खरं तर भाजपनं प्ले केला असं स्पष्ट मत जे आहे
ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. कारण का हेच सगळी लोकं एकेकाळी आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, अशा प्रतिक्रिया आपल्याला देऊन दुधखळ बनवण्याचा जो प्रयत्न करत होते, आणि कशा पद्धतीनं हे आंतरविरोधानच पडलेलं सरकार आहे असा दाखवण्याचा जो प्रयत्न करत होते, तो आता कुठंतरी निष्प्रभ ठरलाय का हे देखील समजून घेतलं पाहिजे. कारण का हे सगळं एका देवेंद्र फडणवीसांच्या कबुलीमुळं, आणि ते पण एका अपक्ष आमदारानं, हे ह्या सगळ्यावरती जी कठोर भूमिका घेतली, त्या कठोर भूमिकेमुळं सरतेशेवटी देवेंद्र फडणवीसांना वदावं लागलंय का हे देखील समजून घेतलं पाहिजे. ह्या अपक्ष आमदारालाच खरं तर सोबत घेऊन खरं तर देवेंद्र फडणवीसांनी आपलं सरकार देखील बनवलं, पण सरतेशेवटी आता ह्या अपक्ष आमदारानं, आपण पण 8 ते 12 आमदारांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकतो, अशी थेट जेव्हा धमकीवाजा इशारा दिला, त्याला कुठंतरी प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीसांनी आता हे सरकार जर कोसळलं, ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडं या सरकारचा सगळे चिठ्ठा लेखा चिठ्ठा जो आहे तो सध्याच्या घडीला चालू आहे, पण हे जर सरकार कोसळलं तर अजून आपली नाचक्की होऊ शकते. हे लक्षात आल्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी देखील रवी राणा यांना तंबी भरली आणि त्यांना जाहीर माफी मागायला लावली, आणि त्याच पद्धतीनं कोणी खोके वगैरे घेतल्याने माझ्या एका फोनमुळं खरं तर बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले. बाकी मी कोणाला संपर्क केला नाही, एकनाथ शिंदे यांनी ते सगळं केलं असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला का? जर बाकी सगळं एकनाथराव शिंदे यांनी केलं असतं तर मग फक्त 16 आमदार सुरुवातीला का गेले त्यांच्याबरोबर, नंतरचे हळूहळू कसे जायला लागले हा प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही जसा बच्चू कडू यांना फोन केला तसा बाकीच्यांना नसणार केला, ह्याच्याबाबत नेमकं काय? तर हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर उपस्थित होतात, पण असो सरतेशेवटी ते देवेंद्र फडणवीस आहेत राज्यात, तर सत्ता कारण त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं कळतं, कसे पासे फालटायचे हे देखील त्यांना कळतं. पण यातून राज्यातली जी राजकीय संस्कृती आहे ती कुठेतरी बिघडली का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, असा जेव्हा तुमच्या आमच्या मनात खरं तर उपस्थित होतो त्यावेळेला खरं समजून घेतलं पाहिजे की जिथं यांना एकत्र यायचं आहे तिथं ती लोकं बरोबर एकत्र येतात. नुकतीच मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक असो, जिथं एक खेळाडू हरतो पण राजकीय व्यक्ती ह्या जिंकल्या जातात. आशिष शेलारांना त्यावेळेला शरद पवार गोड वाटतात, पण ह्याच पक्षातली काही लोकं ही राष्ट्रवादी फुटणार असल्याचा दावा हे एकामागून एक करत असतात, पण जेव्हा अशा काही ठिकाणी फायदा होत असेल तिथं त्यांना राष्ट्रवादी सोबत लागते. मग हेच देवेंद्र फडणवीसांनी 2019 निवडणुकांनंतर देखील केलं होतं, त्याच अजितदादा पवारांबरोबर ज्यांच्यावरती त्यांनी खरं तर बरेचसे आरोप लावले होते, त्यांच्याबाबत बैलगाडीभर पुरावे घेऊन ते खरं तर विधिमंडळात पोहोचले होते. त्याच अजितदादा पवारांबरोबर त्यांनी 72 तासाचं सरकार बनवलं होतं आणि आपला हेतू जो आहे तो साध्य केला होता, पण काही कारणास्तव ते सरकार पडलं. पण सरतेशेवटी आज 2.5 वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे असंच आपण म्हणू शकतो. पण ह्या बाजी मारताना एका अपक्ष आमदारानं जी काही कठोर भूमिका घेतली त्यातून त्यांना आज स्पष्ट वदावं लागलं की हो त्यांना मी फोन केला होता, आणि आज ह्यातूनच कळतं की त्यांना फक्त त्यांनी ह्यांना बच्चूकडूनच फक्त त्यांनी फोन केला असलं का, असं बाकीच्यांना पण केलं का, हे असे अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात. आणि महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे, त्यांना हे सगळं कळतं. सरतेशेवटी आज हे सत्तेत ते विरोधात तर उद्या ते विरोधातले सत्तेत येतील, आणि ते इकडच्या तिकडच्या खुर्च्या बदलत असतील, पण कार्यकर्ता हा निर्मळ असतो, त्याला काही कळत नसतं हे राजकारण. या राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो खरं तर या पक्षासाठी करत असतो, त्याचं नेमकं अस्तित्व काय? तो मतदार जो आहे जो मतदान करत राहतो तुम्हाला, त्याचं नेमकं अस्तित्व काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठंतरी ह्या लोकांना 2024 साली नक्कीच द्यावी लागतील, आणि त्यावेळेला त्यांच्या नाकी दम नक्कीच निघेल. तुर्तास आपण इथंच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.